कोरोनाग्रस्तांना वाचवण्यात मोलाची मदत करणाऱ्या मराठा चेंबरच्या मिशन वायूची पुण्यात सध्या चर्चा आहे. या सामाजिक उपक्रमाविषयी जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण महेंद्रे यांनी. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून किंवा व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून रुग्णांचे जीव जाताना आपण पाहतो आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीज पुढे आली आहे. आपल्या परीनं काय योगदान देता येईल ते देत आहेत, आणि ते आहे हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आणि हे बायपॅप म्हणजे एका अर्थाने छोटं व्हेंटिलेटर म्हणता येईल त्या स्वरूपात. प्रशांत गिरबाने जे आपल्यासोबत आहेत महासंचालक, सर काय नेमकी संकल्पना आहे सांग. बऱ्यापैकी आपला वेव्ह टू आला मागच्या काही आठवड्यांमध्ये, त्यानंतर आम्ही विचार केला की मिशन वायू आपण लॉन्च करायचा, कारण ऑक्सिजनची सगळ्यात मोठी मोठा प्रॉब्लेम आहे सगळीकडंच. त्यामुळं आम्ही 4000 हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवलेले आहेत, 4000. आणि तसेच हे जे बायपॅप्स आहेत आपले, हे आपण 250 बायपॅप्स मागवलेले आहेत. तर हे आपण सिंगापूरवरनं मागवलेले आहेत. सिंगापूरला जी तेमासेक फाउंडेशन आहे, तेमासेक नावाच्या मोठ्या कंपनीची, त्यांच्या मदतीमुळंच आपल्याला बऱ्यापैकी हे डिस्काउंटेड प्राइसिंगमध्ये घेता आलेलं आहे. त्यामुळे तेवढ्याच पैशामध्ये आपण जास्त गोष्टी खरेदी करू शकलो. पुण्यामध्ये सर्वात मोठं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर असल्याने याचा सर्वात जास्त मोठं योगदान हे आपण पुण्यात दिलेलं आहे, कारण बरीच लोक पुण्यातली आणि पुण्याच्या बाहेरचीही पुण्यात येतात त्यामुळं. पण त्या हे मागचं वर्षभर आपण फक्त पुणे जिल्हा केला, फक्त या फेज 2 मिशन वायूमध्ये आपण वेव्ह 2 पुण्याच्या बाहेरसुद्धा इतर जिल्ह्यांना मदत करायला सुरुवात केली आहे. मराठा चेंबरचं हे जे काही योगदान आहे ते निश्चितपणे कौतुकास्पद असंच म्हणावं लागेल, कारण केवळ सरकार या कोरोनाच्या विरोधामध्ये लढून चालणार नाही तर सगळे समाजातले घटक एकत्र आल्यानंतरच आपण या समस्येवरती या संकटावरती मात करू शकणार आहोत. नितीन थांबोडसह अरुण मेहत्रे, झी मीडिया. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कॅनडानं कोरोनावरील फायझरची लस देशातल्या 12-15 वयोगटातल्या मुलांना द्यायला परवानगी दिली. ही माहिती कॅनडाच्या वरिष्ठ आरोग्य सल्लागार सुप्रिया शर्मा यांनी दिल्याचं वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेनं दिलंय. कॅनडा हा मुलांचं लसीकरण हाती घेणारा पहिलाच देश ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे फायझरनं भारतात सुद्धा लस वापरासाठी परवानगी मागितली. रोश इंडियाच्या अँटीबॉडी कॉकटेलला कोविड रुग्णांवर आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. DCGI अमेरिका आणि युरोपातल्या डेटाच्या आधारे या कॉकटेलला परवानगी दिली. हे औषध भारतात सिप्ला लिमिटेडसह वितरित केलं जाईल. याचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम गंभीर रुग्णांवर इलाजासाठी केला जाईल. नागपूरच्या ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी म्हणून हवाई दलाची मदत घेतली आहे. काल रात्री नागपूर विमानतळावरून 4 ऑक्सिजन टँकर हवाई दलाच्या गजराज या विशेष विमानानं ओडिशाला नेण्यात आले. अंगुल येथून 60 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. येत्या 3 दिवसात ऑक्सिजन घेऊन नागपुरात हे टँकर परततील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नांमुळे हवाई दलाच्या मदतीनं हे ऑक्सिजन टँकर ओडिशाला पाठवलेत. ऑक्सिजनच्या नियोजनाबाबत सुप्रीम कोर्टानं मुंबई महापालिकेचं कौतुक केलंय. मुंबईप्रमाणे दिल्लीत ऑक्सिजनचं नियोजन करा, गरज पडल्यास मुंबईतील अधिकारी दिल्लीत बोलवा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला दिलेत. घरी राहून कोरोनाविरोधात लढणाऱ्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. महाराष्ट्रात लाल मातीतली कुस्ती म्हणजे